आजच्या काळात गाडी असणे नागरिकांच्या जीवनात मोठी गरज झाली आहे. त्यात पेट्रोलच्या किमतीत वाढ अशात शहरातील एकमात्र पेट्रोल पंप बंद होणे म्हणजेच नागरिकांना प्रचंड त्रास असेच काही घडतंय. कामठी शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने शहरातील गाडी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यात पेट्रोलच्या वाढत्या महागाईत नागरिकांना ब्लॅकमध्ये पेट्रोल घेऊन आपले काम भागवावे लागत आहेत. मात्र ते पेट्रोल देखील पंपावर असलेल्या दरापैकी जास्त किमतीत द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना लांबवर जाऊन पेट्रोल भरावे लागत आहे. तर शहरात एवढी लोकसंख्या असतानाही कामठी शहरात मात्र एकच पेट्रोल पंप का असाही प्रश्न नागरिकांना उपस्थित केला आहे. मैं ऑटो चलाता, 4 दिन से पेट्रोल पंप बंद है और बिल्लेक में भी बहुत महंगा बिक रहा है. क्या करेंगे, सब लोग परेशान हैं. कामठी में एक ही पेट्रोल पंप है और बहुत दूर दूर जाना पड़ता पैदल पैदल. पेट्रोल पंप दे रहे नहीं बिल्लेक में. क्या महंगाई बहुत बढ़ गई ना, 100 रुपये लीटर पेट्रोल है. खड़े रहना पड़ता, बहुत दूर दूर जाना पड़ता, 4 किलोमीटर 5 किलोमीटर, और एक ही पेट्रोल पंप है कामठी के अंदर में. कामठी 2-3 लाखाची वस्ती असल्यामुळे कामठीमध्ये फक्त एकच पेट्रोल पंप आहे, आणखी तोही 4 दिवसापासून बंद आहे. तर आम्हाला इतका त्रास सहन करावा लागत आहे. ब्लॅकमध्ये पेट्रोल टाका लागते, आणखी इथून आम्हाला जायचं 4-5 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप आहे. तर भरपूर जास्त त्रास आम्हाला लोकांना हे करावं लागत आहे 4 दिवसापासून. माहीत नाही का कंपनीच्या कंपनीकडून पेट्रोल नाही येत आहे किंवा का प्रॉब्लेम आहे यांच्यावर ते समजणं येतं. कारण कामठीच्या जनसंख्या लक्षात घेता कारण 2-3 पेट्रोल पंप पाहिजे इथं, पण सध्या एकच पेट्रोल पंप आहे. त्याच्यामुळे बहुत प्रॉब्लम जात आहे.